कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः कुंडलिका श्री रामचंद्राय नमो नमः ऐसे बोलता हनुमंत संतोष ला श्री रघुनाथ आनंद सुखे दुलाता पाटी तापित कपीची नाथ महाराज गुरुवरे गणपतीला नमस्कार करू व परमरामचंद्र नमस्कार कथेला प्रारंभ आहे. कारण शेपटी प्रसंगातील तिसरा अध्याय मायबाप 10:15 झालेले. कारण का अध्याय चांगला अति गोड आहे, वाचक सुंदर आहे, पण आपला काही जो आमचे बालाजी 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 फासात पुढे एक एक गावनी बळीरे बालाजी मामा काळेकर बालाजी पाटील जोमेगावकर बळवंत दादा आणि बालाजी पाटील पांजाळकर आता महाराज एकनेकांत महाराज आहे आणि मला काही जमत नाही. मी म्हणजे रिकामी जागा भरणारा सूचकाव सूचकाव नाही असं नाही नष्टर तेच कसं कसं बसवत मात्र रिकामी जागा भरणे याच्यापैकी आहे. कमी जास्त होईल ते क्षमा करावी करा क्षमा अपराध महाराज अशा प्रकारची कथा आहे. आयशे ऐकता उत्तर एवढं सांगितल्यानंतर माझे परमरामचंद्र आणि मारुत्र्या एकमेकांना बोलल्यानंतर पुढे काय बोलू लागले ते पुढे सयोची बोले रघुराजा सवेग उठे पवतात मजा शीघ्र कर लक्ष्मण महाराज याला लवकरात लवकर उठवा आणि आपलं कार्य मात्र व्यवस्थित दिल्याने असे प्रभुरामचंद्र आशीर्वाद मारुत्र्याला देऊ लागले. परमात्मामध्ये चित्तामध्ये महत्व आहे. शरीरात पाहिजे पाटील पीठ संसारात पाहिजे वीज आणि परमार्थात पाहिजे चित्त. चित्त नाही चित्ती तर झाली परमार्थाची माती असं होत. म्हणून साहेब स्वस्त असावे तुझे चित्त. पहिल्यांदा चित्त शुद्ध आणि दुसऱ्याचं अंग प्रत्यंग समस्त. आपलं शरीर देखील चांगलं पाहिजे प्रत्यंग म्हणजे आत आणि बाहेर आतूनही शुद्ध असावं मायबाप आणि वरूनही शुद्ध असावं त्याचं नाव परमार्थ. परमार्थ करताना वरून शुद्ध आहे आज खराब असत जमणार नाही. म्हणून अंग प्रत्यंग समस्त हे सगळं सुखी असून काय करा एवढं झाल्यावर शरीर गुणात निज विजय चित्त वित्त हे सगळं जर सुखी असेल तर काय होईल विजय हे म्हणायची गरज नाही मायबाप आपोआप येते. कशी आहे आधी भक्तीने धरली हाती धर्म
स्थिर असल्यावर समाधान असणारे कार्य होते. स्वस्ती असो तुझ लागी, कल्याण असो सर्वांगी, सर्वदा आविजयी जगी, तनु सर्वांगी सुदृढ. विजयाची मूर्ती आहे. आता प्रेत कुठं तुम्हाला अभ्यास आला नाही आणि येणं शक्य नाही असे मरुद्रयाला असणारे माझे प्रभू रामचंद्र बोलू लागले. आणि एवढी गुरुची कृपा झाल्यावर कार्य का होत नाही महाराज? काय श्री गुरु कृपा हाती चढे तो भक्तीचे भांडार उघडे, कळी काळ पळे पुढे, कास या बापुढे भवभय. अव एवढी जर गुरु महाराजाची कृपा झाली महाराज तर काळ काही करू शकत नाही आणि जन्माचं सोयी झाल्याशिवाय राहत नाही. माझे प्रभू रामचंद्र आचार्याला आशीर्वाद देऊ लागले. हनुमंता होई चिरंजीवी, देही द्विप ज्ञानानुभवी, ज्ञान विज्ञान पदवी तुझे निभावी जगाचे. पण वाचून काय कामाचे नाही. काय ज्ञान अनुभव पदवी तुमच्यामुळे काय होत? तुम्ही तर चिरंजीव राहत, पण तुमचं दर्शन घेतल्यानंतर, तुमचं नामस्मरण केल्यानंतर ज्ञानबी यावं, अनुभवबी यावं, आणि तिसऱ्यांना सांगत पदवी बी यावं. नुसतं ज्ञान येऊन कामात नाही पडे, ज्ञान आल्यावर अनुभव यावा. आणि हे दोन गोष्टी आल्यानंतर पदवी, या दोन गोष्टीचा आदर्श म्हणजे पदवी आहे. तो देखील यावं आणि कोणाला यावं? सगळ्या जगाला यावं. कोणी असो, कोण्या जातीचा, कोण्या धर्माचा, कोणी बी ब्राह्मण आदी चारी वर्ण, ब्रह्मचारी आदी आश्रमी संपूर्ण, स्त्री बाल वर्ध तरुण त्याही नाम स्मरण करावे. कोण जरी चिंतन केलं ते पदवी आली पाहिजे असे मारुत्र्याला प्रभू रामचंद्र बोलू लागले. आता मी तुझा देव आशीर्वाद मनोभावे. गंगेची पूजा करायची म्हटलं की नाही पाटील दुसरीकडे पाणी न्यायचं नाही, त्या गंगेच घेऊन गंगेला अर्पण करायचं असतं. त्याप्रमाणे तुमची कीर्ती, तुमचा वेश, तुमचं वैभव मी तुम्हाला आता सांगेन असे प्रभू रामचंद्र मारुत्र्याला बोलू लागले. झाला तू
चकाचूर पै झाले प्रभु रामचंद्र बोलू लागले वरुण पार दुसरा आश्रमी आश्रम पार तिसरा कर्माचा कर्म पास तुझ मला तर काही कळत नाही पाटील पण सगळ्याचे डोळे टवटवीत असतात कारण का हे जमते की नाही हे कारण जमणार गेलं तर जमून अडजस्टमेंट करायची तुम्ही आम्ही एकच आहोत आपण अडजस्टमेंट करणार तर कोण करा अशा प्रकारची अवस्था असत आणि हे जर अभिमान येणार गेला की सर्वही अभिमान गेला आणि तुका म्हणे तो देव झाला हे कोणते सप्तपास काही करणार आणि असे तुम्ही हात म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद द्यालो म्हणून तुम्ही आता पर्वता राहिला तेथे वरुण पास ते चंद्र सर्वे झाले तुझे किंकर
कृपेमुळे ही नामामुळे नामामुळे सारखं रात्रंदिवस माझ्या प्रभूचं चिंतन केल्यामुळे आहे महाराज. आणि एवढी ताकद फक्त देवामध्ये नामामध्ये. ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी बरं विचारलं, नाम किती मोठं आहे, नाम किती मोठं आहे. निवृत्तीनाथ महाराज साहेब ज्ञानदेव पुसे निवृत्ती नाम केवढं मोठं आहे ते सांगता येत नाही माय बाप, फार नाम मोठे आणि ते नाम चांगले चांगले. असं तुमच्या रात्रंदिवस हृदयात आहे म्हणून तुम्ही असणार एवढं कार्य करू शकता. हनुमंता लावणी सकळांची वर दोघते वज्र देही आयशी ख्याती त्रि जगती मिरवी जे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रतापामुळे एवढी तुमच्यामध्ये ख्याती आहे एवढी कीर्ती आहे त्याच्यामुळे वज्र देही मारुत्र्या हे नाव लोकांना येत नाही माय बाप. आपल्या कर्तव्याचं नाव असते प्रत्येकाला. काही जण नाव असते उर्फ नाव महाराज म्हणतात, काही हबप म्हणतात, काही शिबप म्हणतात, काही दबप म्हणतात, त्याच्या कर्त्यावर नाव असते माझं. येरवी नाव नसते. मी बाकी इदावट बोलणार नाही कारण का वर्णावी ते थोरी एका इटोबाची आणि कीर्ती मानवाची वर्ण या हॉस्पिटलवर बसल्यानंतर काही योग्य असो की अयोग्य असो पण देवाचं चिंतन करावं, साधूच करावं. इदावट बोलायला मग कळ पाक टाका वेळ असते. अशा प्रकारे तुमची कीर्ती आहे, एवढं वैभव आहे म्हणून तुम्ही असणारे फार असणारे भाग्यवान आहात. अशा प्रकारचे तो बोलू लागले. आयशे माझे वरदान आतुर्बळी वायू नंदन वेगळे करोनी उडान बंधुरत्न मज देई. अशी मारू क्रिया तुम्ही बलवान आहात आणि तुम्ही लवकरात लवकर उडाण करा आणि तुम्ही जाऊ लवकरात लवकर औषधी घेऊन या आणि माझ्या लक्ष्मणाला उठवा आणि माझं रत्न असणारा माझा बंधू माझा मय असणारा पत्रात द्या अशी मारू क्रिया विनंती रामपर्वी विनंती करू लागले. आईशे बोलता श्री रामचंद्र सकळ वानराचे भात असे
असं प्रत्येकाला वाटू लागलं. कडे खचले सागरे वृक्ष ब्रह्मती गगनांतरे उडान करिता कपे केसरी सुरासुरे आकांत. समुद्राच्या पाण्याच्या मला भेद असणारे पिळू होऊ लागल्या आणि लाटा कशा पर्यंत जाऊ लागल्या. काही बाळाचे असणारे कडे खचून पडू लागले. अनेक प्रकारचे देव अनेक प्रकारचे दय अनेक प्रकारचे दानव मानव शासन किंबहुना सर्व चेर आचेर भूचेर खेचेर वंचेर सगळ्यांना भीती तयार झाली. एक लक्ष लोक मारले सवा लाख नातू
मारले, सोयरे मारले, आगेचे मारले, बगेचे मारले, पाठचे गेले, पोटचे गेले, आता एकटा उरलो, आता एकटा काय करू, कसं करू, असा राजा रावण चिंता करू लागला. सेवा करती आणि सूचक म्हणून शंकर देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री प्रभु रामचंद्र कथेचा भाग चालू आहे. मारुतीरानं उड्डाण केलेली हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे गोष्ट असणारी लंकेमध्ये रावणाच्या कानावर सुद्धा गेलेली आहे. आणि रावण चिंतेमध्ये पडलेला आहे आणि चिंता करू लागलेला आहे. जेवण गोड लागणं झालेलं आहे. पाणी प्यावंसं वाटत नव्हतं. झोप डोळ्याला लागत नव्हती. काय करावं? मारुती जर औषधी आणायला गेलेला आहे तो औषधी आणून लक्ष्मणाला जर उठवलं तर हे सगळे मला मारल्याशिवाय राहणार नाही. चिंता लागली होती म्हणून या चिंतेमध्ये वैटबैस करत होता. रात्र झाले तरी झोप लागत नव्हती. दिवसाचा झोप लागतच नव्हती. अशी अवस्था राजा रावणाची झाली होती. सांगू लागलेले तात महाराज परमेतंद्र ढगावा गेली महाराज रावणानं.
न्यास क्षीर समुद्र पर्वतेंद्र अशा प्रकारचा रावण त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. आती बळ्या हा वायुनंदन करिकाळाना टोपे जायन बलिष्ठ सकळ वानर गण नासी कोण झुंजल बलिष्ठ वानर म्हणजे मारून दिला असणारा बलिष्ठ आहे, बलवंत आहे, ताकदवान आहे आणि तो त्याच्या ताकीच्या जोरावर काही पण करू शकते मला विश्वास आहे. म्हणून तिथे गेला कपिनंदन बहुमाया कर
मारुती गेलेला आहे आणि त्याला तू प्रयत्न असणार करायला केला पाहिजे। सूर्योदय होईपर्यंत त्याला उठू देऊ नको जागेवरून, काहीतरी सांग त्या ठिकाणी महाराज हो, काही पण सांग ते कुठं असणार आणखीन ते सुद्धा। ते ही मायेचे लक्षण चटाधारी वल्कला भरणे सर्वांगी भस्म तोडण असाधारण ऋषी वेश। सांगितलं बघा, तू अशा अवस्थेमध्ये गेला तुला त्या ठिकाणी महाराष्ट्र राहणार नाही, थोडीत एकदाच मारेलच तुला पाणी पाजेल, पण त्या ठिकाणी तसं जमणार नाही, तुला महाराजाचा वेश धारण करावा लागेल, जटा म्हणजे केस धारण करावा लागतील, त्याचप्रमाणे असणारे भगवे कपडे असणारे परिधान करावे लागतील, आणखीन काय काय सांगू लागलेले आपस वेश धरून पूर्ण करावा असं म्हणे मला गो या कपी नंदन माया पण करावे। तापस वेश महाराजाचा वेश त्या ठिकाणी घरायचा आणि माया त्या ठिकाणी निर्माण करायची। मायेनं आणखीन काय काय बोलाय सांगायचं आहे, फळ असणारे ताजे असणारे त्या महाराजाला दिले पाहिजे, कोणाला मारुतीला, आणि असणारे फळ खा म्हणायचं, पाणी प्या म्हणायचं, जेवण करा म्हणायचं, त्याची सेवा करायची, आणखीन काय सांगू लागलेले तर निष्ठा दावा मी ब्रह्मज्ञान कथे सिमरणा मा रघुनंदन असं त्याला गोड गोड कथा सांग, मन रमलं पाहिजे, गोड वाचक त्या ठिकाणी ठेव पाहिजे, अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगू लागलेलं आहे। तपश्चर्या करत बसलेले तिथं आयुता येतो, ती सांगते नंतर मी आयुता येतो वर्ष कित्येक युग गेले म्हणते मी या ठिकाणी मारुतीला सांगते कथा, ती म्हणते बाबा एवढ्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत होते, तसे ती त्या ठिकाणी आहे, कोण रावण सांगायला लागलेला आहे, ग्राही म्हणतो त्या ठिकाणी मगरी आहे आणि ती मगरी पाणी प्यायच्या निमित्ताने मारुती गेला की पायाला धरेल आणि त्याला गट कळून त्याला मारून टाकेल, तुला करायचं काम नाही म्हणजे पुढं काही औषधी समीप त्या ठिकाणी कमळाचे फुलं असणारे फुलं सुद्धा डोळे दिसले पाहिजे, मन रमलं पाहिजे, डोळे असणारे तृप्त झाले पाहिजे, असं त्या ठिकाणी त्या वातावरण त्या ठिकाणी निर्माण कर म्हणून काळ नेहमीला सांगू लागलेले आहेत। रमण करून शीघ्र गती सर्व प्रकारे असे शक्ती जिने मरण पावे मारो तुला कपट शिकवायची गरजच नाही, पण त्याच्यामध्ये असणारं मारुती जाणं करून गुंती पडून दिवस निघेपर्यंत त्या ठिकाणी तू गुंतवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशा प्रकारचं सांगू लागलेलं आहे। तर मी तुझं सांगतो कपट गती तेव्हा तू केवळ कपट मूर्ती येते माझी काळ युक्ती सर्वथा मारो कोणता डाव खेळायचा ते तुला माहिती आहे, मग तुला जास्त सांगण्यामध्ये वेळ घालत नाही मी,
आणि तू तुझ्या युक्तीप्रमाणे महाराज हो त्या महाराजाला रामकथा सांगून त्या येणाऱ्या अतिथाला मरण पावे मारुती म्हणणार सुग्रीव म्हणणार जांबवंत नळनळ आदी सगळे ज्या ठिकाणी मरतील एवढं या ठिकाणी कार्य साधल म्हणते तुला एवढं या मारुतीला जर मारलं तर एवढे प्रयत्न केले तर माझ्यासाठी. आता या ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला भाऊसाहेब महाराजांच्या कृपेनं त्यांच्या आशीर्वादानं. याच्या पुढची कथा असणारे सुंदर कथा सांगणारे तर वाचक सूचक आणि श्रोते असणारे महिषाच्या मूर्ति आहेत. ह्या असणाऱ्या कथा तुम्ही ऐका सुंदर अशा प्रकारची विनंती करू लागलो नंतरचे सेवा शंकर पाटील टाकळगावकर वाचकाची आणि बळी महाराज गोपाळ चावडीकर सूचकाची सेवा करतील. हरि हरि नळनीळ जामंत उत्पत्ती मरतील समस्त एवढा साधेल कार्यार्थ जरी हनुमंत मारिला गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन पावन भूमी मोजी काकांडे पवित्र स्थळ पाडून परमात्म्याच्या दारातलं अनंत महात्म्य आपल्या या ठिकाणी आलेले समस्त महात्म्याला नतमस्तकून गतीला सुरुवात असणारा राजा रावण अवतारा काळ नेमिला असणारा त्या ठिकाणी अग्र अवतारा त्या ठिकाणी करायला सुरुवात केलंय काही करून मारुतीला अवतार तू गमाव जेणेकरून मारुतीला इथं उशीर झाला इथं वाटत दिवस निघाला दिवसाचे किरण सुलक्ष्मीवर पडले लक्ष्मण निश्चित मरण लक्ष्मण मेल्यावर राम देहांत प्रयचित करेल या प्रकारचा विचार रावण काळ नेमिला सांगता कधी कपट करायचं नाही. इंद्राने कपट केलं
शेकी प्राणी निमा मैं पाया पड़ल मैं पड़ल आर्थिक
म्हणाले मला मारुतीनं एका गद्यात मावा काटा काढला तर अर्धराती त्याचं मी काय करू या प्रकारचा काळे मी विचार करता अपोजिशन मध्ये मरायचंय कारण मी म्हणतात मी जर मारते वेगळं कराय जायला गेलो ते हेच रावण मला इथं मारते मग या राक्षसाच्या हातानं मरण्यापेक्षा या दुष्टाच्या हातानं मरण्यापेक्षा एका सतभक्त राम भक्ताच्या हातानं जर मेलो तर निश्चित माझ्या आयुष्याचं सार्थक तरी होईल कारण मी विचार करता करू शकत नाही हे व्यक्ती सांगितले करम काम थोडा मला तुम्ही काम सांगितलं नक्कीच करणार मग काय म्हणता मुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय पर्वता पावे जब मा
रावणानं पहिले शब्दात सांगितलं होतं पा, तुला मनाच्या वेगा प्रमाण गती आहे म्हणून तुझी काकलूक करायला, म्हणून कारण मारुतीच्या अगोदर पोहोचला म्हणतात गट कोणी सगळा देवी राग
माशी गिळायचा त्याच प्रकारचा त्याच अवस्थेसारखा हा काळ नेहमी या ठिकाणी बसलेला आहे. हे काय मुळातला साधू नाही मग काय म्हणत भरला सर्वांगी उल्लास ऋषी म्हणास देत दुरोणी
अतिशय आनंद झाला. संत देवत्वाची संत संतत्वाची देव नाही तुझा बाब त्रिजगती. संत भेटल्या भेटल्या देव भेटल्यासारखा आनंद व्हाव असा आनंद मर्त्येला झाला. हनुमान राम किंकर राम रूप जराचर देखे सर्वदा साचार प्रेम थोर श्रीराम. मर्त्येच्या चित्तात चिरा चिरा तापणार त्या ठिकाणी अवघा माझा राम चापणार अवघा आपला हरी या प्रकार चापणार. हे जरी राक्षस असल तरी मर्त्येच्या मनात हा आत्मा आहे आत्मा तोच परमात्मा आहे. मग काय म्हणतात आशी जैसी अंतर्वृत्ती ते जगाचे तैसीची देखती येही विषयाची उपपत्ती शिलोक संपत्ती परिसर. यावेळेला सांगितलं असणार त्या ठिकाणी जयाची जैसी अंतर्वृत्ती ते जगा ते तैसे देखती. दुष्टाला जग है ना हा सजण्याला जग यातला प्रकार आहे. म्हणून मर्त्या सच्चन वृत्तीची असणार आहे. हा मर्त्याला हा दुष्ट असून संत दिसणार आहे. हा आता हे काय नेहमी दुष्ट आहे कालनेमी दुष्ट आहे दुष्ट वासनेतून मर्त्या संघ दुष्टपणा करायला बघालाय है ना. मग काय म्हणतात सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयं आपण ब्रह्मरूप झालेले असतात. देव पायाशी गेलो देवच भवनी आठेलो देव पाहायला गेलेला माणूस देववृत्तीत येत असते. देववृत्तीत ज्याला आलाय त्याच्या कुवृत्ती कुठलीच राहत नसते अशी अवस्था मर्त्येची. मग काय म्हणतात जिनोणी काम क्रोध जिंकल्या जातात. हा म्हणून असणारे काम क्रोध मद मचर दम हमकार सहा शेडी विकारावर विजय मिळतात है ना. तू साधू यातला प्रकार आहे ना. म्हणून असणारा त्या ठिकाणी मर्त्येनं सहा जिंकलं होतं. मर्त्येच्या मनात कुठल्या प्रकारचा भेद नव्हता आणि हा साधू संतच दिसालाय तापस्वी दिसालाय. मग काय म्हणतात याशी दृश्य दृष्टा दर्शन ध्येय ध्याता ज्या संतांची वृत्ती या प्रकारची झालेली या संतांची है ना. त्या संताला तिथं जाऊनच पाया पडायची गरज नाही. द्रष्टा दृश्य दर्शना इथं बसून पांढरा परमात्म्याची मातोश्रीची अंतरी मूर्ती दिसाली इथूनही दर्शन होऊ शकते. ही अवस्था देहे दाता ध्यान नेहे ज्ञाता ज्ञान आपणार या प्रकारची अवस्था व्हाव. मग काय म्हणतात हे सज्जनाचे लक्षण गुप्त जे कामिते क्षण सांगो त्याचे चिन्ह सावधान अवधान. सज्जन लक्षण कशा प्रकारचे असतात हा सज्जन माणूस आपणार सामोरच्याला सज्जन समजते. जरी करता एखाद्यामध्ये दुर्लक्षण असल तर त्याचं दुर्लक्षण त्याच्या संघ आपल्याला तो सज्जन या प्रकारची वृत्ती. मग काय म्हणतात द्रव्य लाभ देखे सदा ओळखे तयासी अनुमात्र अनुलंगी वचनाचे मने सर्वेस्वे सिमिदास तुझा. आताच्या वेळेला सांगितलंय है ना या जगाच्या मानानं एखादी श्रीमंत आपणारा असला पाटील हा आणि त्याच्याकडे दरवेचे आता असलं है ना. हा पाटलाच्या मोरीच है ना कधीच आम्ही पाटलाचं सोडून गेल्या नाही. काय काय करता दरवी लाभा करता यातला प्रकार आहे. परंतु सज्जनवृत्तीचे संत आपणारे त्या ठिकाणी त्याला रंगही भेटला तरी सारखा आणि राजा भेटला तरी सारखा. मग काय म्हणतात देखे धनवंत व्यवहार सौजन्य त्यासी अत्यादर विरक्त देखो सरे स्वयदातार वैसला
मरुद्रेचा विचार मरुद्रेची वरती मरुद्रेची करती कशा प्रकारचे सोयामध्ये कोणी दापारा है ना हा मीन वरतीचा हा कुठल्याही प्रकारच्या वाईट वरतीचा नसला सत्य वरतीचा मानव झाला तो प्रमार्थी असा मरुद्रे जरुळा लेत म्हणे भगवंताची गुण सत्ताशी ईश्वर दत्त भगवंता जाणू धरली तापसता भाग्यता के मरुद्रे कशा प्रकारचं सांगायचं भगवंताची कोण सत्ता सिद्ध ईश्वरच यातला प्रकार असणार म्हणून या वहीचा अर्थ अशा प्रकारचे की ज्यानं तप जर केलं ज्यानं भगवंत आकळला हा देवापेक्षा भारी संत झालेले संतान कर्तृत्व केलेलं आहे आणि देवानं ते मान्य केलेलं आहे मग काय म्हणतात क्षणाचा जोनर त्याचा ऐसा विचार आता कामात जोनर अपेक्षकार आता विचक्षणी जरा सांगितलं असणार विचक्षणी म्हणजे वाईट बुद्धीचा वाईट दृष्टीचा वाईट वृत्तीचा ते कधी कोणाला चांगलं समजणार नाही हा त्याचे लक्षण पुढे ऐका स्त्री काम जाचे चित्ती माय बहिणी ते नोळकती स्त्री रूप झाली वृत्ती जग देखती स्त्री रूप वाईट वृत्तीचे वाईट रूपातली असणार त्या ठिकाणी महाराज बसल्या जागे हा रस्त्याने चालणाऱ्या माणसाला काहीतरी नाव ठेवतात कारण त्याची वृत्ती चित्ती असते त्याची कृती असते त्याची नित्य निवृत्ती तेच असते म्हणून त्याचे चित्तात तेच होतात तेच असते मग काय म्हणतात बाप भावाचे सांगता गोष्टी माय बहिणीचा विकल्प इतराची काय सकळ त्रुटी माझा हरिभक्त पारायण आमचे माणिक महाराज याला भरपूर गीत गेले जातणार त्या ठिकाणी हे इथे आपला नह हा दिवाळीच्या सणाला बाप असणार त्या ठिकाणी हा नेहायला आला नाही म्हणून मध्यस्थी भेटायला गेला तर लेख लढायला सुरुवात केली बाबा का नाही बाई अडचण होती येऊ शकलो नाही बाप म्हणालाय म्हातारा म्हाताऱ्या बापाला लेख बोलती वेळेस दुष्टवर्तीचा माणूस म्हणालाय आता जगात काही राहिलं नाही बघा हा तरुण वयातली बाई म्हाताऱ्याला बोलत उभं टाकली बापा भावास सांगता गोष्टी यातला प्रकार आहे आणि काय म्हणतात हनुमा साधू रत्नागाद साधू रत्न्याद्वैत बोध नेने राक्षसाच कपट भेद साधू ते शुद्ध आमचा मारुती कशा प्रकारचा आहे आमचा मारुती भेदाच्या पलीकडला भेदच नाही रत्न आहे रत्न आणि ते रत्न आहे ते दुसऱ्याला रत्न समजते यातला प्रकार आहे म्हणून या दुष्ट कालनेमीचा हा दुष्ट आहे असं मारुतीला वाटणं झालंय मग काय म्हणतात दिव्य श्रम दिव्य श्रम मनोरम दे कोणी महत्तम नमन करिता पल्लव गमातीस प्रेम हरिरंगे शास्त्र सांगाले धर्मनीती सांगाली साधू संत जर भेटले नतमस्तक व्हावं नमन करावं संतांच्या मोरी झुकावं असणार म्हणून आमच्या भारतीयाने तेच केलं असणार त्या ठिकाणी आश्रम सुंदर आहे आश्रम सदा फळाचा आहे हे आजचा महाराज नसाल कल्पांती पासून महाराज तपाचा असल असल्या व्यक्तीचं दर्शन घ्यावं अशा उद्देशात मात्र खाली उतरले मग काय म्हणतात हे रुस्व कार्याती कुशळ आला दे कोणी गोळा अंगुळ गातले लोटांगण प्रबळ चरण कमळ दळ बंधले मात्र खाली आले आल्याच्या वेळेस असणार कालनिमी असणार त्या ठिकाणी हा जाग्यावर कच बसला असणार याला भीती आहे भीती आहे हा तर इतका उर्मट आहे भीती असून हा मारुतीला फसवाय करता आलाय ना यातला प्रकार आहे मारुतीनं दृष्टा दृश्य दृश्य हा नमन केलं नमन केल्यावर काय म्हणता पैसो घात देवरासन आणि चारण चळण जीवन अर्धपाद्यादी संपादन पूजा विधान आणि मारुतीला सिंहासनावर बसली असणार त्या ठिकाणी हा त्यावेळेस कालिनी विचार करायला येत हा मारुती इथं आला याला काहीतरी खायला आणाव याचं काहीतरी पूजन कराव म्हणजे याला इथं गरबिल्या जाते असा कालिनी विचार करता नामा होणे अत्यंत चरण चुरावया धावत आणि बळामुळे समजत कपिस अतित्य
उच्चारण करू काय पायी ताबू काय तुमची या प्रकारचा काल नेमी मात्रेडा गमळीचा उपाय करा देता स्वामी गाठ पडली आणि त्या ऋषीच्या मुखातून मी ऐकले नाही तुमचं वर्णन तुमची माहिती तुमचं चरित्र आणि काय म्हणतात राम लक्ष्मण दोघे बंधू मित्र वचने देव वचने सिनिगती वेगे क्रमोनिया महिस्व स्वांगे वणा वेगे पयाले आले मारुतीच्या पुढं रामायण सांगायला सुरुवात केला आमच्या मारुतीला सर्वात भारी रामायण आवडते त्यावेळेस हा राम लक्ष्मण असणार आम्ही ते सांगायच्या दशरथ दशरथाचे चिरंजीव असणार मात्र वचना करता वनवासाला दोघ जण आले आल्यावर काय म्हणतात त्याचा पुरुषार्थ अत्यंत परिसदा तो कपिनात आवडी उठली बहुत अनुचारित परिसर केल्याच्या वेळेस अतिशय समाधान आमच्या मारुतीला झालं अतिशय आनंद मारुतीला झाला मारुती समाधान प्रकारनं ऐकू लागला मग काय म्हणतात मुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान पमनासो हनुमान राजा रामचंद्र भगवान की जय पुढील सेवेसाठी लक्ष्मण पाटील जमेगावकर वाचकाची सेवा करतील आणि हरिभक्त परायण बालाजी पाटील जमेगावकर